नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस, आपल्यासोबत आहे अभिनय बेर्डे. अभिनय, मला सांग, बॉईजमध्ये तुझ्या आता एंट्री झाली आहे, तर तुला बॉईजविषयी पहिल्या सांगितलं, तुझी सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय होती? मला जेव्हा माझ्या रोलबद्दल सांगितलं, उत्सुक होतो मी, बट रोलला महत्त्व किती असेल आणि अशी रिस्क मी आता घेणं घेतली पाहिजे का, असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात फिरत होते. पण माझा विशाल सरांवर पूर्णपणे विश्वास आहे, कारण आधी मी काम केलेलं आहे आणि मला माहिती आहे की ते नेहमी माझ्या चांगल्याचाच विचार करणार आणि मला चांगलं असेल तरच मला अप्रोच होणार. सो त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून मी डोळे बंद करून मी गेलो. मला सांग, बॉईजच्या अगोदरचे जे 3 चित्रपट आहेत ते पाहिलेस? हो पाहिले. तू त्यांचा फॅन होतास काय? हो, मला आवडायचे, कारण बॉईज 1 जेव्हा आलो होता तेव्हा मी स्वतः हॉस्टेलमध्ये असल्यामुळे शाळेत, त्यावेळी बोर्डिंग स्कूलचे दिवस मला आठवले एकदम, तर ते दिवस परत रिलीव्ह केले मी बॉईज 1 मधनं. मग तू हॉस्टेलमध्ये असताना तू किती मजा मस्ती केलीस? खूप केली. 4th ते 10th मी हॉस्टेलमध्येच होतो. माझा मित्र पण आला हॉस्टेलचा, आज ते केक ज्याचा होता बॉईज 4चा ज्याने बनवून आणला होता, तो माझा हॉस्टेलचा अजूनही माझा बेस्ट फ्रेंड आहे. सो खूप धमाल मस्ती केलेली आहे आणि बॉईज 1मध्ये जे तुम्हाला दिसते त्या प्रकारची पण केलेली आहे. तर मला सांग, जेव्हा तुझी मजा मस्ती घरपर्यंत पोचायची तेव्हा प्रिया ताईंची रिॲक्शन काय असायची? नाही पोचायची घरापर्यंत, मी ज्या आतल्या गाठीचा होतो मी असं घरापर्यंत काय पोचू द्यायचो नाही, तर आणि पोचली तरी ती अशी फार काय म्हणतो, ती फार स्ट्रिक्ट नव्हती त्या बाबतीमध्ये. तिला माहिती आहे मुलं मस्ती करणारच, अभ्यासाच्या बाबतीत ती खूप स्ट्रिक्ट होती, पण बाकीच्या गोष्टी ती लिनियंट होती, मैत्रीणच होती आमची. मला सांग, मग तीच मजा मस्ती कॉलेजमध्ये केलीस का कॉलेजमध्ये येईपर्यंत थोडंसं मॅच्युअर झालेलास? मी मॅच्युअर तर नव्हतं, कॉलेजमध्ये वेळ नसायचा, प्रवास खूप असायचा, ट्रेननी असायचा, मग ट्रेननी नसला की मग तो इकडे एकांकिका करायचो, त्यात दिवस निघून जायचा. सो तिकडेच जी स्टेजवरती धमाल मस्ती करायचो मित्रांसोबत तालमीच्या दरम्यान जी करायचो, तीच टीका आहे ती लक्षात येईल. मला सांग, शेवटचा मग ट्रेनचा प्रवास कधी केला असतो? ट्रेनचा प्रवास, अरे बापरे, आता मेट्रोचा मला आठवतो, मी आता मध्यंतरी गेला, नवीन झाली होती तेव्हा. ट्रेनचा प्रवास मला एकदम आठवत नाही, आय थिंक बराच काळ उलटून. कॉलेजमध्ये असताना कोणत्या सेशनच्या दरम्यान करायचास? मिरर रोडे विले पार्ले, मिठीबाई माझं कॉलेज होतं, तिकडे मी जायचो. मुंबईची ट्रेनची गर्दी मस्त अनुभवली असतो? पूर्णपणे, प्रत्येक सकाळी 10 अनुभवली आहे, सकाळी 9 अनुभवली आहे, 8 अनुभवली आहे, संध्याकाळी 5-5:30 नंतरची अनुभवली आहे. एकदा तर गंमतच झाली, दुपारी 12 मला गर्दी मिळाली, तर असे गमतीदार किस्से माझ्या ट्रेनमध्ये खूप आहे. मला सांग, बॉईज 4चं शूटिंग झालं आहे लंडनमध्ये, मग लंडनमध्ये मजा मस्ती कधी केली आहे आणि शूटिंग किती केलं आहे? शूटिंग भरपूर केलं, मजा मस्ती पण गेली, कारण 5चा विजा आला नव्हता, अडकला होता अनेक दिवस. या सगळ्यांना फिरवण्याचा मक्ता माझ्या खांद्यांवरती होता, तर या सगळ्यांना मी फिरवायचो, मजा मस्ती करायचो. शूटिंग पण भरपूर केलं आम्ही आणि शूटिंग पण माझ्यासाठी मजा मस्तीच आहे. मी जे आम्ही जे काम करतो, आम्ही जे जगतो कॅरेक्टर, ती मजाच असते आमच्यासाठी, तर त्यामुळे ती पण आमच्या मजामस्तीमध्ये इन्क्लूड होते. मला सांग, मग बॉईजमधला जो अभिनय आहे तो शांत दाखवला आहे का, कॅरेक्टर कसं आहे त्याचं? तो फिअर्स आहे, त्याला एक वेगळा ॲटिट्यूड आहे त्याचा, त्याला एक वेगळी शेड आहे, ती ग्रे आहे ब्लॅक आहे ते तुम्ही ठरवा, पण मी आयुष्यात असं काही अटेम्प्ट केलेलं नाही आहे, माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. मग अभिनयामध्ये ॲटिट्यूड आहे का अभिनय एकदम साधा पोरक आहे? मला माहिती आहे ॲटिट्यूड कुठे दाखवायचं आणि कुठे नाही दाखवायचं आहे, मला फरक माहिती आहे, त्यामुळे काय आहे काय नाही उगाच काय स्वतःची स्तुती किंवा स्वतःचं हे करायचं ते लोक बघतातच, पण मला माहिती आहे की मला माझा ॲटिट्यूड कुठे, काही ठिकाणी तुम्हाला ॲटिट्यूड दाखवणं गरजेचं असतं आणि काही ठिकाणी नसतं दाखवायची गरज नसते.